अजित सीड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्लांट बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तेवीस जुलै रोजी पार पडलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे विद्यापीठामार्फत पी एच डी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योगाधारित विषयात संशोधन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी श्री पद्माकर मुळे उद्योग समूहाचा एक भाग आहे ही कंपनी एकोणीसशे पासून दर्जेदार बियाणे देऊन शेतकऱ्यांच्या सेवेत आहे गंगापूर तालुक्यातील हनुवंत गाव येथे दहा हजार चौरस फूट जागेत हे अद्यावत सुविधांनी सज्ज असलेले संशोधन केंद्र सुरू केलेत या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची मान्यता मिळाली आहे वनस्पती जैव तंत्रज्ञानाबाबत संशोधन करने या केंद्राचा मुख्य उद्देश आहे या जनुक आणि प्रथिन अभियांत्रिकी रोगप्रतिकारक शक्ती ऊती संवर्धन आणि कीटकशास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो पीक संरक्षण आणि उत्पादन वाढवण्यासाठी विशेष गुणधर्मीय वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या केंद्रात संशोधन केले जाते प्रामुख्याने जनुकशास्त्र पीक पैदाशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाद्वारे कापूस भाजीपाला आणि इतर पिकांच्या संकरित तसेच गुणसूत्रासह नवनवीन प्रजाती विकसित करणे हा अजित सिडच्या या संशोधन केंद्राचा उद्देश आहे स्थापनेपासूनच या केंद्राची विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मदत झाली आहे विविध विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षातील संशोधन प्रकल्प अजित सिडच्या संशोधन केंद्रात पूर्ण केले आहे तसेच अजित सिड्सने विद्यापीठातील अनेक पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे भविष्यातही हे केंद्र जैवतंत्रज्ञान उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तसेच तरुण वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल डॉक्टर एस के रावल यांच्या नेतृत्वाखाली या संशोधन केंद्रात विविध विषयातील अनुभवी आणि शिक्षित करता है। ही साथी। रावल यांच्यासह डॉक्टर आणि डॉक्टर पुरुषोत्तम लोमटे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी विशेष परिश्रम घेतलेत विद्यापीठाच्या मान्यतेमुळे अजित सीड्सला मराठवाड्यात कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी भरीव योगदान देता येणार आहे या उपलब्धीसाठी समूहाचे चेअरमन राव मुळे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे संचालक रणजित मुळे आणि इतर सहकाऱ्यांनी डॉक्टर रावल आणि त्यांच्या पदकाचे अभिनंदन केले